तर हे कढीचं भात आहे बघा, माझ्या खांद्या एवढं लागतंय आता, एवढं उंच झालेलं आहे हे भात. आणि ह्याला ना हे आता आई हे काय बोलतो त्याला, लोंब आले, लोंब आले ना, लोंबामधून भात तयार झालेला नाही आहे बऱ्यापैकी. हे फुला नाही ना, तर सकाळच्या 12 वाजेपर्यंत येत, तर दूध पित भात आणि मग तयार होत. तर इथे पूर्ण दिसतंय हे सगळं एक काडीच. आता भात पसावलेलं आहे नाही, तर आता हे भात पसावलेलं आहे आणि इथून अशी छोटीशी जाण्यासाठी वाट आहे. तर ह्या वाटेच्या वरती हे सगळं भात इथे असं खाली खाली येतं, त्यासाठी आता आम्ही इथे असं काट्या लावणार आणि वेल लावणार, म्हणजे जेणेकरून हे भात आहे ना रस्त्यावरती पडू नये. 15 दिवसांनी कापायला होईल नाही. तर असं हे भातामध्ये रान वाढलेलं आहे, त्याला काढायचं असतं. आता काढतो मी असं आणि इथे वेली आणून ठेवलेल्या आहेत आणि हे ठोंबे. तर अशा रीतीने ठोंबे लावायचे असतात, अशा छोट्या छोट्या काट्या लावायच्या आणि त्याच्या त्याला त्या काट्या लावल्यात ना त्याला वेल आहेत, त्या वेल तुम्हाला दाखवल्या, त्या गुंडाळायच्या आणि असं इथपर्यंत सरळ आम्ही तिथपर्यंत बांधणार आहोत. राजी इथे अशी पाराईने खड्डा करते. तर आता मी पण आजीला जाऊन मदत करतो. तर ह्या रस्त्याच्या बाजूला इथे बांध कोसळलेला आहे म्हणून हे जास्त इथे गवत दिसतंय खाली. तर अशा रीतीने आम्ही इथे ठोंबे उभे केलेले आहेत, हे तुम्हाला जे वरती दिसत आहेत आलेली लाकडं. तर आता ह्याला आम्ही आता वेली बांधणार आहोत. तर बघूया आता ती बघा वेली आता आजी सोडते. आई कुठली वेली आहेत ह्या? गोवलीच्या. चिवट नसते म्हणजे तुटत नाही ना लवकर, चिवट असते ना. हा. तर अशा रीतीने वेल बांधलेली आहे, आता पूर्ण रस्त्याला लागून सगळीकडे आता लावली बांधली जाणार. ते खोंबे दिसतात तिकडे. आता ही खालून घेतलेली आहे, त्यानंतर अजून एक डबल येईल, ह्याच्या वरून येईल ती. तर मग अशी ते खालून तिथून बांधून घेतलेले आहे, आता अशी वरतून बांधते म्हणजे ते व्यवस्थित राहील. आणि हे भात जे वाढतं ना तेव्हा हे असं वाकलं जातं वजनाने, असं वाकलं जातं. तर अशा रीतीने दोन्ही वरती आणि खालती या दोन ठिकाणी अशा वेली बांधलेल्या आहेत आणि हा चालण्याचा येण्याजाण्याचा रस्ता आहे. या रस्त्यावरती हे सगळी भात खाली पडत होती, म्हणजे चालताना लागत होती, त्यामुळे हे असं बांधून ठेवलेलं आहे जेणेकरून कोणाला त्रास होऊ नये, कारण की इथे लहान मुलेसुद्धा ये जा करत असतात. आणि इथे ही शाळा आहे, या शाळेमध्ये आता शाळा चालू झालेली आहे, त्यासाठी मुलांना ये जा करण्यासाठी इथे हे भात आहेत ना, ही भात अशी ही लागतात. तुम्हाला जर माहिती असेल तर ह्याची असं खरबडीत जो भाग असतो तो अंगाला लागतो, त्यामुळे खाज उठते. आणि इथे थोडंसं काम बाकी आहे, तर इथे थोडंसं दोन ठोंबे आता आजीने इथे लावलेले आहेत, त्याच्यावरती आता ही वेल उरलेली आहे ती लावली जाईल, मानली जाईल.
तर अशी ही एजा करण्याची वाट आहे. त्या साईडला आहे पाष्टेवाडी आणि ह्या साईडला आहे नवालवाडी. त्या दोन वाड्यांच्या मध्ये ही शाळा आहे. तर आता आम्ही काकडी काढतोय. ही आमची आजी. आजी कशी आहे? बरं आहे. तर काकडी ही बघ, इथे काकडी लागले. आता बारीक बारीक काकड्या पडतायत. आता पाऊस जातोय. काकड्या लागतायत ना आता. काढते ती? काढतो. तर मित्रांनो, आम्ही आज मुंबईला जातोय. तर आता काकड्या घेऊन जातोय. ही मोठी आहे बऱ्यापैकी. आणि ह्याच्या आधी एक लागलेली आहे तौस, मोठ होत ते. त्याच्या घार्या बनवून खाल्ली. फुलझाड आणि ही मस्त अशी फुलझाड. खूप अशी आमच्याकडे बाग बनवलेली आहे. फुलांची बाग आहे ही. पिवळी फुलांची झाड आहेत ही अशी सगळी. हे बघा, तुम्हाला इथून दाखवतो. मस्त पैकी एकच कारला लागले. हे कुठलं फुला झाड आहे? देवतीरटा. देवतीरटा. तर मित्रांनो, आज मुंबईला जायचं म्हणून आम्ही चार चिबूड काढलेले आहेत. हे बघा, मस्त मोठा झालेला आहे चिबूड हा. आणि हे दोडके आहेत चार. आणि हे वाल काढलेली आहे. आणि ही काकडी. आणि तुम्हाला ते समोर दिसतंय, ही आहे रताळ्याची वेळ. ही लाल माठाची भाजी. आणि इथे ते चिबूड लागले होते, जे तुम्हाला आता बघितलं ना, ते चिबूड इथे लागले होते ह्या वेलीला. वांगी लागताय. हा, आणि इथे ही वांगी आलेली आहे. ही पण काढते. एक काढतो. इथे वांगी आहेत. इथे सुद्धा एक वांग आहे. ह्याला एक आहे, ह्याला एक आहे, ह्याला एक आहे. आणि इथे काढलेले. हे पण काढते. आणि ही आहे झेंडूची फुलं. हे आहे पानपोईचं झाड. औषधी फुलाची सुरुवात होते. अशी सुंदर फुलं आहेत. ते लावलेले हळद. हा, आणि आता इथून उडाला बुलबुल पक्षी. आणि त्याची इथे अंडी आहेत तीन. तर मित्रांनो, ही आहे हळद. आणि ह्याच्या बाजूला ही झाडं बघतात, ही फुलांची झाड आहेत. ही माझ्यापेक्षा उंच झाड आहेत. आता ह्यांना फुलं आली तर काढायचं कसं, प्रश्न पडलाय. खूप उंच झाड आहेत. बघा, ही जी तुम्हाला मोठी झाडं दिसतात ना, ही ती अशा फुलांची झाड आहेत. मस्त अशी फुलं आहेत. ही बघा, इथे लागलेली आहेत. नारळासारखे मोठे मोठे आंबे लागतात. अशी ही झाडं लावली आहेत दोन. तर असं तुम्हाला दिसत असेल, पाऊस पडतोय. असंच 3-4 दिवस झाले पाऊस पडतोय लागोपाठ. तर हे आमचं भात आहे, वाढलेलं आहे एवढं. आणि आम्ही हे इथे अशा रीतीने ह्या वेलीनी बांधून घेतलेत. मध्ये असे ठोंबे लावले आहेत. आणि हा आहे रस्ता छोटासा. आणि ह्या भातांना एवढ्या लोंबी आलेल्या जातात. म्हणजे आता ह्यात दूध तयार झालेलं आहे ह्या भातामध्ये. आणि हे काही दिवसानंतर आता सुकेल. महिनाभर तरी लागेल सुकायला. त्यानंतर मग ह्यात भात तयार होईल. आणि अशा रीतीने पूर्ण अशा लोंबी आलेल्या आहेत. आणि तुम्हाला इथे दिसत असेल पाखरं आलेले आहेत, पक्षी भात खायसाठी. आणि तुम्हाला हे दिसत असेल की माझ्या खांद्यापर्यंत एवढं हे भात वाढलेलं आहे, एवढं उंच झालेलं आहे हे भात. आणि ह्याला अशा लोंबी आलेल्या आहेत. वरती एक मळी आहे, ह्याच्याखाली ही एक मळी, ह्याच्याखाली ह्या दोन मळ्या, त्याखालती अजून दोन मळ्या आहेत. एवढंच भात आहे आमचं ह्यावर्षी.
अळूची पानं आणलेली आहेत आणि ही त्याची डेट आहेत आणि हळदीची अशी थोडीशी पानं आणलेली आहेत आणि इथे केळीची पानं आहेत. ही सगळी आता मुंबईला घेऊन जायची आहेत. अळूचं फतफत बनवणार आहे आम्ही आणि हळदीचं काय बनवणार आहे? कुठलं पान? हा खिरीसाठी ही हळदीची पानं आणलेली आहेत. तर आता आमची निगाई तयार झालेली आहे आणि बोचकी सगळी बांधून ठेवलेली आहे इथे आणि प्रदीप तर त्या गुरं चढवण्यासाठी बाहेर आलेले आहेत. आता डोक्यावर बोचक आहे, पुढे एक बॅग आहे आणि मागे एक बॅग आहे. जातो आता आम्ही मुंबईला. वाजी त्या काय म्हणता त्या येतो मुंबईला? मुंबईला नाही रे, गुरा कोणी सांभाळायची? आजीबाई तयार येऊन आलेली आहे इथे मुंबईला जाण्यासाठी. आलोय बाबा, काय करू? चल त्या. तर आता मी जातोय पुढे आणि आजी गेली आहे सुंदर आईच्या घरी, निघाले ते सांगायला. आणि आता ऊन आहे, ऊन पडलेलं आहे थोडंफार संध्याकाळचं आणि मला पण बघा वरती ढग सगळे भरून आलेले आहेत. कधीही पाऊस पडेल सांगता येत नाही. आणि बघा कसा घेतलेलं आहे सगळं सामान, एक बॅग मागे एक बॅग पुढे आणि वरती तांदळाची घेऊणी. तर प्रत्येक चाकरमानी गावी येतो तेव्हा काही ना काही मुंबईला गोण्या बिण्या भरून घेऊन जातो आणि मुंबईवरून गावी येताना असाच एक दोन बॅग किंवा रिकाम्या हाताने येतो आणि गावावरून मुंबईला जाताना भरभरून घेऊन जातो. आणि तो दिसतोय माचाळचा पर्वत आणि त्याच्यावरती लागलेलं आहे धुकं. तर आता राकेश सुद्धा आता आम्हाला सोडायला आलेला आहे. आता एस टी स्टँड वरती आलेलो आहे आणि तीन बोचकी घेऊन आलोय, फुल दमायला झालेलं आहे. वरून एवढं अंतर आणलं अक्षरशः आले खराब झाली, झडावलो मी. तर आता वरून आजी येते आणि राखे येतोय. जाऊया आजीचं हातातलं सामान घ्यायला. तर आता आपल्यासोबत पिंट्या पण मुंबईला येतोय. तर पिंट्या मुंबईला येतोय काय बोलतो खरं असा चड्डीवर? मजा आहे बाबा तुझी, काय बोलतो मग? तू कधी येतोय मुंबईला? काय आलो आता आमच्यासोबत. तर आता ही आहे समोर ती प्रगती, प्रगती नवाले, अक्षय खामकर, यश नवाले. तर आता हे सगळे पण तिघ पण येतात. तू पण येतो ना मुंबईला? हा काय बोलते कशी आहेस? मस्त. तर आता अजून एक मिहीर येतोय, मिहीरची वाट बघूया. गाडी आली महिन्यात नाही एकदा जातो मुंबईला. तर मित्रांनो समोरून येते चंद्रकांत बाईंगाची गाडी आणि हा आणि मागून येते आपली गावातली लालपरी आणि इथे आहे मिहीर येतोय. हॅलो हॅलो चला चला सिद्धू माहित कर. हा हा चला. तर आता आमची गाडी निघालेली वे टू मुंबई. तर या साईडला आहे साखरपा आणि या साईडला आहे हायवे. तर आता आपण हायवे पेट्रोल पंपला जातो. आता तर आहे इथे पेट्रोल पंप. तर आता इथे पेट्रोल पंपवरती गाडी आलेली आहे आणि इथे काही पॅसेंजर भरतील त्यांचं गाडी पुढे जाईल. अरे विशाल आता आम्ही बसमध्ये बसलेलो आहे
कसा मुंबईचा प्रवास करायचा आहे, गोव्या सगळ्यांनी प्रवास करायचा आहे आणि पाऊस बाहेर सुद्धा पाऊस पडतो दिसत असेल, बाहेर सुद्धा पाऊस पडतो बाहेर सुद्धा पाऊस आहे ना, बाहेर सुद्धा खूप झगमगीत पाऊस आहे. तुला कसं वाटतं मुंबईला? खूप विचित्र वाटतंय भाऊ मला, असं वाटतंय कुठेतरी नरकात मला लोक नेऊन सोडतात. म्हणजे म्हणतात ना खूपच विचित्र, मी काय बोलू पण नाही शकत. एवढा दिवस गावी होत खूप चांगलं वाटत. माझ्या मामा मम्मीनी मला चांगलं लक्ष ठेवलं, खूप मजा केली मी. काही पुढच्या वर्षी माझ्या घरामध्ये नाही पटवलं तरी पण मी गणपती हा ब्लॉग बघा तुम्ही. भारी आहे ना, दोन मिनिटे इथे गाडी थांबलेली मोरडे खिंडीला आणि इथे आपल्याला बघायला मिळेल ते धरण आहे, हे मोरड्यातलं धरण आहे आणि धरण तर काही आपल्याला दिसत नाही कारण की गच्च असं रान झालेलं आहे. दिसलं तुम्हाला इंटरेस्टिंग आम्ही मध्ये मध्ये काही येईल तुम्हाला आम्ही दाखवत राहू. ह्याच गोष्टीवर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप लोकांना शेअर करा, म्हणजे आमचे व्हिडिओ तुमच्याकडे पोहोचतील. आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे तुमचे आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्याकडे लवकरात लवकर येईल. हा जे बोलले ना ते नक्की करा. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत वांजोळ्यामध्ये आणि हे आहे वांजोळे आणि समोर दिसे ते वांजोळ्याच एस टी स्टँड आहे, बस स्टॉप. ओळखलं माहिती मी आलेलो आहोत देवरुख पेट्रोल पंप जवळ आणि समोर आहे हा पेट्रोल पंप. गर्दी आहे सगळ्या गाड्या उभ्या इथे. मित्रांनो आता वाजले 11:50 आणि ह्या टायमाला गाडी इथे जेवायसाठी थांबलेली आहे हॉटेल सुरुचीमध्ये. मागे इथे हॉटेल सुरुची आहे तर आता आमचं जेवण झालेलं आहे. तर मस्तपैकी आमचं भाकरी आणि चण्याचा पिठा पिठाचा पोळा बटाट्याची भाजी. हा मजा आहे बाबा तुमची. तू काय खाल्लास ग? दाल रोटी. वा. आणि आम्ही भाकरी आणि चण्याच्या पिठाचा पोळा. मित्रांनो ही आहे चंद्रकांत मेंगाची गाडी, ह्या गाडीतून आम्ही आलेलो. बाजूला हे बाळू मामा. आता सकाळी 4:15 होतात आणि आम्ही थांबलेलोय हॉटेल मिनल पॅलेस मध्ये आणि चहा गरम गरम चहा पितो. क्या बोलताय भाई? काय बोलू भाई, मस्त चाय. शेवटी मुंबईला पोहोचलात? पोहोचलो अर्ध्या मध्ये. पोहोचू आता, चांगला नाही वाटत. मित्रांनो गरमागरम चहा प्यायला या. A1 चाय, एक नंबर चाय.
मस्त आहे, मस्त आहे. मित्रांनो, अशा रीतीने आता आमचं शेवटचं स्टॉप आलेलं आहे कांदिवली मधलं साईनगर. तर आता इथे आम्ही सगळे उतरणार आहोत. इथे आहे अक्षय, इथे आजी, आणि त्या आजीच्या बाजूला बसलाय मिहीर. मिहीर, हा सगळे आता एकत्र उतरू, भेटू, बसाव. तर आता इथे आम्ही उतरणार, हा इथे उतरायचं. ए इथे इथे विशाल, विशाल साईडला उभी कर ना, इथे घेऊ का? चल हा, चल विशाल बाय. तर आम्ही इथे शेवटचा स्टॉप उतरलेलो आहे साईनगर आमचा. तर आता आम्ही इथून आपापल्या घरी जातो रिक्षा पकडून. तर आता असेच कुठेतरी नवीन व्हिडिओ मध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आणि परत कधी भेटाल तुम्ही? लवकर गणपती, गणपती लवकर. ठीक आहे, चल मग भेटू. चल रे, चल बाय, भेटू. बाय.